लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा आणि एक आनंदाचा क्षण. मात्र काहींना आपल्या लग्नामध्ये हौस मौज करणं शक्य नसतं. परंतु पुणे जिल्ह्यातील एका कुटुंबानं आपल्या 73 वर्षीय वडील व 68 वर्षीय आईच्या लग्नाचा 50वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पूर्णपणे वैदिक पद्धतीने विवाह करत आई वडिलांनाही अनोखी भेट दिली आहे या मुलांनी. पाहूयात हा खास रिपोर्ट. शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर येथील प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल थोरवे यांच्या आई माणिकबाई व वडील रामदास यांचा 1972 दुष्काळात विवाह झाला. त्यानंतर या दाम्पत्यानं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून कष्टानं संसार उभा करून आपल्या 2 मुले व 2 मुलींचं शिक्षण करत त्यांचाही संसार उभा करून दिला. आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची जाणीव त्यांच्या 4ही मुलांना आहे. आई वडील नेहमी त्यांना त्यांच्या जुन्या दिवसांचे धडे देत होते. तसेच समाजामध्ये वावरत असताना होणारा विविध धार्मिक कार्यक्रम पाहून आपल्या आई वडिलांचा बाबतीत असा कोणताच कार्यक्रम कधी झाला नसल्याचं त्यांना एक सल होती. त्यामुळं त्यांनी आपल्या आई वडिलांचा लग्नाचा 50वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आई वडिलांचा पुन्हा विवाह करण्याचा निर्णय अविनाश थोरवे, अतुल थोरवे, वैशाली आदक, अर्चना यंदे या 4ही मुलांनी घेतला आणि पुन्हा एकदा आई वडिलांचा वाजत गाजत विवाह सोहळा साजरा केला. यावेळेस आई वडिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. या लग्न समारंभानंतर संपूर्ण थोरवे कुटुंब भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांच्या मुले, मुली, नातू यांच्या पाहुणे, मित्र मंडळ मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आईच्या आणि वडिलांच्या तोंडून आजी तोंडून खूप वेळ ऐकलं होतं की भारताच्या दुष्काळात तुझ्या आई बापाचं लग्न झालेलं आहे, तर त्यावेळेला आपण प्रतिकूल प्रसूत पण एकदम साधेपण संपन्न केला होता. तर हेच लहानपणापासून आमच्या ते लक्षात होतं. आता देवाच्या कृपेने आम्ही त्यांनी आत्तापर्यंत लग्नानंतर पण 50 वर्ष सुख समाजात संसार करून आमच्या 4 बहीण भावंडांना जन्म दिला. आम्ही 4ही जण शाळा शिकून वगैरे कामधंद्याला व्यवसाय लागलेलो आहोत. तर 72 सालचं लग्न आमच्या डोक्यात ती खुमखुमी होती की आई वडिलांनी प्रतिकूल परिस्थिती एकदम गरिबीत लग्न केलेलं आहे. आपण आत्तापर्यंत पाहतो, मी प्रत्येक लग्नात जातो, खूप मोठमोठी लग्न होतात. तर असं वाटलं की आपल्या आई वडिलांचं आपण लग्न अशा प्रकारे करू शकतो. हाच माणूस आम्ही डोक्यात ठेवून हा कार्यक्रम 50 वर्षापूर्वी आमचा विवाह झालेला होता. आता मुलांनी आम्हाला परत लग्नाचा योग आणला आणि नवीन पिढीने जे चले होतात ते होऊ नये याच्याकरता मी सर्वांना तरुण पिढीला सांगतो. आज 50 वर्ष पूर्ण झाले. आमच्या मुलांनी आमच्या आनंदासाठी आमचे परत लग्न लावलं आहे. तेव्हा घरोघरी त्याच परी पण सगळ्यांनी आनंदित राहा. भांड्याला भांडे लागल्याशिवाय राहत नाही, पण हे सोडून द्यावा. आणि मुलींनी पण आपल्या आई वडिलांचं कशी मान उंचवल असं तरुण पिढीनं चांगलं वागावं, काम करावं, निष्ठा ठेवून आई वडिलांची कधी मान खाली झुकल असं वागू नये. आजच्या तरुण मुलींना हे सगळ्यांनी ध्यानात घ्यावं.